हरिओम, मी शोभावीरा हेमंत सिंह शिंदे, शिवाजीनगर उपासना केंद्र जळगाव। आम्ही बापूंकडे 2004 सालापासून बापूंच्या छत्रछायेत आहोत। तसे तर खूप अनुभव आम्हाला लहान मोठे येतच गेले बापूंकडे आल्यापासून, म्हणजे आमच्या जीवनातला हा मोठा अनुभव आहे खूपच कोरोना काळातला। आमच्या पण टेस्ट झाल्या, त्याच्यात आम्ही तिघं, माझे मिस्टर, मी आणि माझा मोठा मुलगा, आम्हाला तिघांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे आम्ही क्वारंटाईन राहिलो तिथे। तिथे राहिल्यानंतर आम्ही दोघं, माझा मुलगा आणि मी तर व्यवस्थित होतो, पण माझ्या मिस्टरांना श्वासाचा त्रास खूप सुरू व्हायला लागला। त्यांना असं खिडकीजवळ गेलं की बरं वाटायचं, रूममध्ये आलं की त्यांचा जीव घाबरायचा। मी त्यांना म्हणायचं, अहो बापूंचं नाव घ्या, बापू आहेत आपल्याबरोबर, काही होणार नाही आपल्याला, तुम्ही बापूंचं नाव घ्या। ते घ्यायचेसुद्धा, बापूंचं नावसुद्धा घ्यायचे, पण तरी त्यांना त्रास तो व्हायला लागला। पण नंतर मला जाणवायला लागलं काहीतरी की नाही, हे एकदम केस एकदम डिफिकल्ट आहे, यांना दुसऱ्या दवाखान्यात न्यायलाच लागेल आपल्याला। मी त्यांना खूप समजवलं की मुलं आहेत आपले, बुवा बापू आपलं सगळं काही चांगलं करतील, त्यामुळं त्यांना मग दुसऱ्या दवाखान्यात नेण्यासाठी। माझा मुलगा त्यावेळेस एकटाच घरी होता, म्हणजे आमच्या घरात माझे सासूबाई वारल्यामुळे 3 दिवसात आमचं हे झालं ना, असं क्वारंटाईन झालो आम्ही, आणि त्यामुळे तो एकटाच घरी, माझे वडील आणि माझी अजून एक सासू, माझा मुलगा सगळं त्यांचं बघायचा। इकडं मिस्टरांची तब्येत खूप जास्त झाली, त्यांना मग ह्या दवाखान्यात त्या दवाखान्यात कुणीच त्यांना घ्यायना, कुणीच अगदी कुठल्याच प्रायव्हेट दवाखान्यात एकही बेड शिल्लक नव्हता त्यावेळेस, अजिबात कुणी त्यांना घेत नव्हतं। माझा मुलगा इकडं तिकडं एकटाच फिरायचा, पण बापू त्याच्या पाठीशी होते, अगदी खंबीरपणे बापू त्याच्या पाठीशी उभे होते, त्याला जसं मार्ग दाखवत गेले तसा तो करत गेला। नंतर मग ते असं कुठेच आम्हाला प्रायव्हेटमध्ये भेटला नाही बेड, ते बापूंच्या रूपामध्ये एक पोलीस आहेत, त्यांच्या रूपाने बापू आले आणि त्यांच्यामुळे सिव्हिलमध्ये त्यांना तो, म्हणजे बेड नव्हताच त्यावेळेस रिकामा, तरी त्यांनी तो अवेलेबल करून दिला आम्हाला बेड त्या पोलिसांच्या ह्याच्यामुळं। बापूंचीच कृपा होती सगळी, बापूच आहे सगळे करणारे धरणारे, पण तेवढ्या 3 दिवस तर माझ्या मिस्टरांना काहीही सूज नव्हती, अगदी काहीही नाही। आम्ही रात्रंदिवस उपासना करायचो बापूंनी सांगितलेली, आणि नंतर आम्ही 14 वाद्य वाचायचो, 16 माळा म्हटल्या त्रिविक्रमाच्या, परत हनुमान चालिसा म्हणायचो, घोर कष्ट धरून म्हणायचो रात्रंदिवस। असं एकदम भीतीच वाटायची, पण बापूंचा फोटो असा मनाला आधार वाटायचा, असं हे वाटायचं आहेत बापू, काही टेन्शन घ्यायचं नाही। अक्षरशः मी त्या पातुंकांजवळ ना त्यांचा फोटोच ठेवून दिला होता। बापूंना सांगितलं मी, तुम्हीच जा म्हटलं डॉक्टर बनवून तिथं, तुम्हीच त्यांना परत घेऊन या म्हटलं, असं मी अक्षरशः त्यां बापूंजवळच बसायची आणि रडायची अक्षरशः। त्यानंतर 3 दिवसांनी मग माझा मुलगा एवढा ह्याच्यामध्ये पण जायचा तिथे, तो पूर्ण त्यांच्या वडिलांची सेवा करायचा, सर्व काही करायचा। मग नंतर आम्ही त्यांना उपासना पुस्तिका दिली, मग ते रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल, म्हणजे 4 दिवसानंतर त्यांना सूज यायला लागली, मग ते बापूंचा धावा करायचे, आम्ही पण घरी असं करायचो। आणि सुखरूप ते एकदम 10 दिवसामध्ये घरी परत आले, अक्षरशः आम्हाला बापूने 1 रुपयासुद्धा त्यांना लागू दिला नाही। प्रायव्हेटमध्ये आता 4-5 लाख रुपये लागून गेले असते, पण देवाने माझ्या काहीच 1 रुपयासुद्धा लागू दिलेला नाही। आणि आज माझे पती अक्षरशः, आणि ते इतके बापूमय आहेत, मी तरी काय थोडीफार भक्ती एडीबाकडी करते, पण माझे मिस्टर अगदी बापूमय आहेत, जसे उपासना सांगितलेली असते बापूने ते करत राहतात, आणि त्यांना आरोग्य लाभू द्यात बापूराया, तुमच्या चरणी हीच प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबज्ञ।